मंडई नाही वय करत आता जवळपास तुम्ही सगळ्यांनीच ॲनिमल बघितलं असेल तर अशा ॲनिमल लवर अँड ॲनिमल हेटर या दोन्ही मंडळींचं या ठिकाणी मी स्वागत करतो तर मंडई काय काय लोकांना ॲनिमल हा सिनेमा भयंकर आवडलाय तर काय काय लोकांना तसल्या सीन्समुळं हा सिनेमा अतिचटपटीत वाटलाय बऱ्याच जणांनी त्याचं कौतुक केलंय तर बऱ्याच जणांनी त्याच्यावर सुद्धा केली पण चांगला का वाईट हे बाजूला राहू द्या ॲनिमल हा नक्की काय विषय हे जाणून घ्यायला मात्र सगळेच थिएटरात पोहोचले आश्चर्य वाटायला नको पण पाच दिवसात या सिनेमानं तब्बल चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे संदीप रेड्डी वांगा लिखित दिग्दर्शित ॲनिमल हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांच्या मात्र चांगलाच पसंतीस उतरलाय ऍक्शन आणि रोमॅन्टिक सीन्स न भरलेला हा पिक्चर आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी बनलेल्या माणसातल्या जनावरांचं दर्शन घडवतो तसं तर हि ॲनिमल सगळ्यांच्यातच असतोय फक्त तो, तो परिस्थितीनुरूप बाहेर पडत असतो आता या सिनेमातले जनावर स्त्री डॉमिनेटिंग दाखवण्यात आले यावरून या, या सिनेमावर बरेच आक्षेपही घेण्यात आले पण सिनेमातल्या त्या तसल्या सीन्सच्या चर्चेमुळेच निम्व्या अर्धे लोक तो सिनेमा बघायला गेले पण एकूणच सगळ्यांचंच असं म्हणणं आलं की संदीप रेड्डी वांगाने काय तर वेगळ्याच धाटणीचा विषय लोकांच्या भेटीला आणला आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण या सिनेमांमधल्या काही जबरदस्त सीन्सबद्दल चर्चा करणार आहोत पण आता विषय असा आहे की ज्यांनी सिनेमा बघितलाच नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ स्पॉइलर असेल असं तुम्हाला वाटत असेल पण थांबा तसं अजिबात नाहीये आम्ही या व्हिडिओत त्या सीन्सशी काही वेगळे पदर सांगण्याचाही प्रयत्न केला आणि सिनेमातले हे सीन सुद्धा असे आहेत की त्याबद्दल तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला हा सिनेमा पूर्ण बघितल्याशिवाय चैनच पडणार नाही चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे भारी म्हणजे या सिनेमातला सगळ्यात पहिला बेस्ट सीन हा मूवीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आहे जेव्हा रणविजय सिंगचं पात्र साकारलेला रणबीर कपूर त्याच्या बहिणीला त्रास देत असणाऱ्या पोरांची ठासायला जातो खरं तर हा सीन संदीप रेड्डींनी रणबीर जेव्हा त्याच्या बहिणीच्या नवऱ्याची माफी मागण्यासाठी जात असतो तेव्हाच्या सीनला कट्टू जोडलेला आहे त्या सीनमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की रणबीरच्या बहिणीला तिच्या कॉलेजमधली काही पोरं तिच्यावर रॅगिंग करून त्रास देत असतात त्यामध्ये ती रडत रडत तिच्या घरी तिच्या वडिलांना कॉल करत असते पण तिचे वडील बलबीर सिंग ज्यांचं पात्र ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी साकारलेलं आहे ते तिचा फोन उचलत नसतात तेव्हा रणबीर हा शालेय शालेयवयीन विद्यार्थी दाखवण्यात आला तो हे सगळं बघतो आणि रागा रागात आपल्या बहिणीला घेऊन तिच्या कॉलेजला जातो वर्गात पोचल्यावर बारकं पोरगं म्हणून तिथली पोरं त्याला पाक याड्यात काढतात पण तरीही रणबीर त्या पोरांना विचारतो माझ्या बहिणीला कोणी त्रास दिला ती पोरं परत त्याची चेष्टा करतात मग काय पेटतो आणि बाहेर गाडीत ठेवलेली रायफलच वर्गात घेऊन येतो आणि थाड 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 करत जमिनीवर गोळ्या झाडतो शालेय वयातल्या पोराचा येव असा स्वॅग बघून त्या पोरांची फाटते कशी अशी टारक आणि मग वर्गातली पोरं त्याच्या बहिणीला त्रास देणाऱ्या पोरांची नावं गब गुमानं सांगतात मग त्या पोरांच्या शोधात जो कॉलेजच्या बाहेर पडतो तेव्हा घरी जात असताना रस्त्याच्या जा कडेला बाईक करून ती पोरं त्याला त्रास द्यायला लागतात मग जे का म्हणून त्या पोरांची आणि रणबीरची तानातानी दाखवली ती थिएटरात थे जाऊन बघितलीच पाहिजे पण म्हणजे तो गोळ्या झाडलेला सीन मात्र ज्या पद्धतीनं मांडलेला आहे ते बघून थिएटरातले पेक्षा केकळ्या मारल्याशिवाय राहत नाहीत एकूणच आपल्या बहिणीसाठी वडिलांना वेळ नसला तरी वडिलांनंतर बहिणीसाठी भाऊच हा जबाबदार माणूस असतो आणि त्या बहिणीच्या काळजीतूनच रणबीरच्या अंगात घुसलेले जनावर दाखवण्याचा प्रयत्न या सीनमधून करण्यात आलाय एकूणच काय तर आपल्या माणसाला जेव्हा नाडला त्याला दिसल तिथं जाऊन तो असं रणबीरचं या अख्ख्या सिनेमात सुत्र राहिलेलं आहे यानंतर पुढचा सीन आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी कलाकाराचा जो कलाकार खरं तर आख्या पिक्चरमध्ये पाच मिनटंच तुम्हाला दिसणार आहे पण त्यानं त्याची ती पाच मिनिटं अशा काय पद्धतीनं काढलेले आहेत आहा हा 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 विचारूच नाका ही एकदम झणझणीत मिरचीच मंडळी मराठी माणसाला त्याचा स्वाभिमान किती महत्वाचा असतोय हेच या सीनमध्ये दाखवलेलं आहे हाच स्वाभिमानी मराठी माणूस उपेंद्र लिमेनं त्याच्या त्या सीनमध्ये असा काय उतरवला आहे की विचारूच नका त्यांच्या त्या सीननं पिक्चरमध्ये अक्षरशः तडक्याचंच काम केलेलं आहे त्या सीनमध्ये उपेंद्र लिमेनं एका बंदूक डीलरचा रोल केलेला आहे रणबीर कपूर जेव्हा त्याच्याकडे बंदुकीची डील करायला जातो तेव्हाच हा सीन आहे त्या सीन मध्ये उपेंद्र लिमे हा रणबीर कपूर आणि त्याच्या टीमला बंदुकींची माहिती देत असतोय तेवढ्यात रणबीरचा एक सहकारी भाऊ उपेंद्र लिमेच्या खांद्यावर हात ठेवतो तेवढ्यात उपेंद्र लिमे बेकार तापतो आणि म्हणतो हात रखणे का नाही खंदे पे हात रकणे का नाही खिलोणा बेचणे आता उपेंद्र लिमेच्या आवाजापुढे रणबीरच्या सहकार्यांनाही ग बसावं लागतं तेवढ्यात तिथं रणबीरच्या दुश्मनांचा हल्ला होतो मग एकटा रणबीर जे काय म्हणून नरसांवार करतो त्याला तोडच नाही हे दरकी मार एक सात शंभर दोनशे जण तर ते एकटाच मारून टाकतो तेवढ्यात अजून चारशे पाचशे जणांची दुश्मन टीम परत एकदा येते मग उपेंद्र लिमिएनं आणलेली खास बंदूक रणबीर आणि त्याचे सहकारी बाहेर काढतात मग काय नुसतं थाड थाड थाडच एकसात शंभर दोनशे वया त्या स्पेशल बंदुकीतनं बाहेर पडतात काही मिनिटातच तो तिथली पाचशे हजार माणसं संपून टाकतो या सगळ्यात रणबीरच्या कानात वाजणारं मराठी बेबी ऑन हे गाणं तर पाक धुळवडून देतं पण एकूणच त्या सीनमध्ये दाखवलेला नरसंवार फारच भयानक पद्धतीने दाखवलेला आहे आता थोडीफार इलॉजिकल लिबर्टी त्या सीनमध्ये घेतली असली तरी हा सीन बघायला मात्र जाम भारी वाटतो यानंतर पुढचा सीन आहे आणि त्याचे वडील दाखवलेले अनिल कपूर यांच्यातला मंडई या सिनेमात आणि त्याच्या वडिलांच्यातलं नातं फार नाजूक दाखवण्यात आलंय अनिल कपूर उर्फ बलबीर सिंग यांना त्यांच्या स्वास्तिक स्टील या कंपनीच्या कामातनं आपल्या मुलाला देण्यासाठी वेळ मिळत नसतो बिझनेससाठी फार फोकस्ड आणि प्रॅक्टिकल असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना दाखवण्यात आले त्यातही बलबीर सिंग यांना त्यांच्या मुलाचा रागा आवडत नसतो भलेही त्यांच्या प्रेमापोटी केलेले का होय ना पण त्यानं केलेले गुन्हे त्याच्या वडिलांना अजिबात मान्य नसतात म्हणूनच त्यांच्यातल्या नात्यात ते दुरावा निर्माण झालेला असतो वयाच्या अर्ध्या वाटेवर आलेला सुद्धा रणबीर त्या सिनेमात बापाच्या प्रेमापासून फारच पोराका झालेला असतोय आपल्यापासून आपल्या बापाला त्रास होऊ नये म्हणून त्यांना अमेरिका गाठलेली असते पण अखेर रणबीर त्याच्या बापाच्या संरक्षणासाठी जेव्हा सगळ्यांना संपावतो एक्झॅक्ट त्यानंतरच्या दिवशीचाच हा सीन आहे जो की सध्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ट्रोलही होतोय त्या सीनमध्ये रणबीर वडिलांना त्याचा आणि त्याच्या वडिलांमधला लहानपणीचा सीन क्रिएट करायला लावतो जेव्हा रणबीर लहानपणी त्याचा आवडता डान्सर मायकल जॅक्सनचा कॉन्सर्ट बुडून त्याच्या वडिलांच्या बड्डेसाठी साठी घरी थांबलेला असतो पण तेव्हाही त्याचे वडील त्याला वेळ देत नसतात आणि त्याच्यावर नुसते ओरडत असतात सीन सुरू होतो आणि दोघे एकमेकांची ऍक्टिंग एक करू लागतात त्यातला रणबीरचा सुनाई देराय भैरा नाही उमे हा डायलॉग तर अंगावर अक्षरशः काटा आणतो हा सीन असाच पुढे चालत राहतो आणि एका लेव्हलला रणबीरच्या वडिलांना त्यांची कळते एकूणच त्या सिनेमातला बापान पोराचा तो संवाद ऐकला की आप सुखच काळीच भरून येतं आणि बापानं पोराला वेळ का दिला पाहिजे हे रणबीरच्या डोळ्यात दिसत राहतं पुढचा सीन बॉबी देओलन रणबीर कपूर यांच्यातल्या अखेरच्या फायटिंगचा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी माणूस असतो आणि आपली अशी दुश्मनी असती की आपल्याला त्याचा जीवच घेऊ वाटतो पण ती फक्त मनातली सुप्त इच्छा असते कारण आपण इतकी बाहेरलेलो नसतो की आपण त्याचा लगेच जीव घ्यायला जाऊ पण चुकूनच ती सुप्त इच्छा एखाद्याच्या मनात जागी झाली तर काय होऊ शकतं याचंच काहीसं प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे हा सीन आहे म्हणजे या सीनमध्ये रणबीर आपल्या बदल्याच्या आगीनं आब्रार म्हणजेच बॉबी देओल याच्यासोबत एका विमानतळाच्या रनवेवर फायटिंग करतोय पण दिग्दर्शकाने ही फायटिंग अशी काय दाखवली की काय बोलायला जागाच नाही आणि बॅकग्राऊंडला वाजणारं ते पंजाबी गाणं आह त्या गाण्यातला बी प्राकचा आवाज आणि ती फायटिंग तुम्हाला अशी काय गुंतवून ठेवते की काय विचारूच नका बऱ्याच वेळ चाललेल्या त्या फायटिंग दरम्यान रणबीर एक वेळेस आभ्रारला नमतंही यायला सांगतो भांडण मिटूया असं सांगण्याचा प्रयत्न करतो पण आभ्रार तयार होत नसतोय मग रणबीर अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा फार बेकार पद्धतीने अंत करतो त्यावेळेस पाच दहा मिनटं नुसती दुहादुई दाखवली बरं त्यात त्या दोघांनी आपल्या एकाही माणसाला त्यांच्यामध्ये पडायला नाही असं सांगितलेलं असते त्यामुळे त्या ते दोघांच्यातली ती फायटिंग बघायला भयान वाटतं आणि सगळ्यात भारी म्हणजे त्या सीनमधली बॉबी देऊलची ॲक्टिंग बऱ्याच दिवसानंतर बाईनं हा जो काय असा पद्धतीनं कमबॅक केलेला आहे नादच नाही भावांनो त्या फायटिंगमधली त्याची एक ना एक झलक मार्केट खाऊन जाते त्यातही रणबीरच्या पाठीवर झोपून अगदी आय टी तोडलेली ती सिगारेट त्याच्या बेफिकीर पात्राचं दर्शन घडवून आणते शेवटपर्यंत दोघेही एकमेकांना जनावरगत मारत राहतात आणि शेवटी रणबीर आब्रारला अतिशय निर्दयी पद्धतीने संपावतो मानवी भावभावना विरुद्ध माणसातल्या हिंसक ॲनिमलचा संघर्ष त्या फायटिंग सीनमधून संदीप वांगा रेड्डीनं जोरदार पद्धतीनं चितारलेला आहे त्यावेळेस अगर तुझे कुछ हो गया तो मी दुनिया जला दूंगा हे गाणं अक्षरशः काळीस पिवटून टाकतं आता या सिनेमातला सगळ्यात शेवटचा पण अतिशय भयानक सीन म्हणजे सिनेमाच्या शेवटी दाखवलेला पोस्ट क्रेडिट सीन पोस्ट क्रेडिट सीन म्हटलं की पुढं काहीतरी येणार असेल याची प्रेक्षकांना चावलं असते पण या सिनेमात पुढं घडणारं हे इतकं भयानक काहीतरी असेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पोस्ट क्रेडिट मध्ये ज्या प्रकारची काही हिंसा दाखवण्यात आली ती बघून तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही म्हणजे सिनेमात आबरारच्या एका भावाचा संदर्भ दाखवण्यात आलाय जो की रणबीरच्या वडिलांना मारण्याच्या कटात सहभागी असतोय आणि ज्यांना रणबीर सारखं दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी सुद्धा केलेली असते पोस्ट क्रेडिट सीनमध्ये तो त्याच्या भावाचा बदला येतोय ये असं दाखवण्यात आलंय आहे रणबीरच्या सगळ्या भावांपैकी त्याने त्याच्या दोन भावांना पकडून ठेवलं आहे आणि तो ज्या प्रकारे त्या दोघांची हत्या करतोय ते फारच डेंजर आहे जनावरांपेक्षाही निर्दयी पद्धतीनं तो त्या दोघांना मारताना दाखवला आहे ज्या रूममध्ये हा सीन घडतोय तिथं नुसता रक्ताच्या चिपळ्या दिसत आहेत आणि त्यानंतर ॲनिमल पार्क असं टायटल पडताना दिसतंय पण नावावरून तरी पुढच्या सिक्वेलमध्ये काय असणार आहे याचा अंदाज बांधता येतो आता अॅनिमल पार्क म्हणजे इथे एकाहून एक डेंजर प्रकारची अनेक जनावर आपल्याला या सिक्वेलमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि या सिनेमामध्ये पेक्षाही जास्त हिंसा असण्याची शक्यता आहे पण आता तो पुढचा सिनेमा आल्यावरच आपल्याला समजेल या सिनेमातला हा रणबीरच्या रूपातला प्लास्टिक सर्जरीवाला भाई रणविजयच्या घरी जाऊन काहीतरी राडा घालणार हे नक्की बरं आता या पाच सीन्स व्यतिरिक्तही असे काही सीन आहेत जे आपल्याला हा सिनेमा पाहताना लक्षात राहतात आता तसल्या आंबट सीन्स बद्दल मी काय सांगत बसत नाही ते तुम्ही डायरेक्ट थिएटरात जाऊन बघा पण मला असं वाटतंय जर तुम्ही जरा जास्तच आंबट शौकीन असाल तर तुमचा इथं अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे कारण या सिनेमाबद्दल तसल्या सीन्स बद्दल जशा काही वावड्या उठवल्या गेल्यात तसं काही दाखवण्यात आलेलं नाहीये आता बाकी इतर सीन्स बद्दल बोलायचं झाल्यास सिनेमातल्या एका सहाय्यक अभिनेत्रीला तिचा बूट चाटायला लावणं या सीनबद्दल बराच वाद झाला सिनेमातून स्त्रियांना दुय्यम वागणून देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातंय असं अनेकांचं म्हणणं आलं होतं पण सिनेमा, सिनेमा गाजल्यानंतर मात्र या गोष्टी मागे पडल्या असं दिसत आहे म्हणजे सिनेमात बॉबी देओलची एंट्री सुद्धा अतिशय खास अशी दाखवण्यात आली आणि त्याच्या एंट्रीसाठी वापरण्यात आलेलं गाणं सुद्धा सध्या चांगलंच व्हायरल होत आहे पुढे आणखी सांगायचं झालं तर रणबीर त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला ज्या पद्धतीनं मारतो तो सीन सुद्धा खूप खास आहे तडपून तडपून मारणं हा जो काही प्रकार आहे तो या सीनमध्ये जबरदस्त पद्धतीनं दाखवण्यात आला आहे बाकी रश्मी आणि रणबीरचा त्यांच्या घरातल्या पुढचा किसिंग सीन विमानातला प्रवास सुद्धा बघायला इंटरेस्टिंग वाटतो तर बघा असे काही हे सीन आहेत ज्या सीन्सनं सिनेमा दृळा केला आहे पण तुम्हाला या सिनेमातला नेमका कोणता सीन आवडला त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद